त्यांची प्रकृती व्यवस्थित होऊ देत. आता दुर्दैवाने त्यांना त्यांचं बोट गमवावं लागलं, पण अर्थात त्याला काही इलाज नव्हता असं वैद्यकीय कारणातनं लक्षात येत आहे. अजित, तू आपल्या बरोबर असाच थांब. आपल्या या संवादामध्ये सहभागी होत आहेत भाजपचे आमदार निरंजन डावखरे. निरंजन डावखरे, आज नाही बघत तुम्ही, कार्यकर्ता असल्यापासून खर तर ठाणे शहर सगळं बघताय आणि फेरीवाल्यांचा विषय आजचा नाहीये, पण त्याची परिणिती आपण बघतोय की थेट एका फेरीवाल्याची एका सहाय्यक आयुक्तांवरती हल्ला करण्याची हिंमत होते. दुर्दैवाने या भगिनीला आपले दोन्ही बोट जे ते गमवावे लागले, याला जबाबदार कोण? आणि हा जो इसम आहे ज्यांनी ही हा हल्ला केला, याच्या अगोदरही यांनी असाच एक प्रकार त्या तिकडे केला होता. सुरा त्यांनी सगळ्यांच्या समोर फिरवला होता, त्यावेळेसही याच्या कारवाई काही केली गेली नव्हती. याच्या उलट मी सांगेन की संदीप माळवे म्हणून याच्या अगोदरचे जे सहआयुक्त होते यांच्यावरही असाच हल्ला ठाण्यामध्ये फेरीवाल्यांकडनं झाला होता. पार त्यांचं शर्ट फाटेस्तोपर्यंत त्यांना फेरीवाल्यांना मारला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस फेरीवाले एवढी मुजोर झाले किंवा एवढी हिंमत त्यांची होते, ती का होते, यांना पाठीशी घालणार कोण आहे? त्यावेळेस ज्यावेळेस सहआयुक्तांवर हल्ला होतो त्यावेळेस कारवाई होते. कारवाई झाल्यानंतर एक महिनाभर आपण बघतो की हे सगळं कारवाईचं सगळं फेरी चालू असते आणि त्याच्यानंतर परत येरे माझ्या मागल्या हाच परिस्थिती आहे. कारण मग जैसे थीच परिस्थिती होते. आपण जबाबदार कोण आहे? कासार वडवली इथले स्थानिक जे आहेत त्यांनी वर्ष झाला पत्र देऊ केलं होतं अतिक्रमण विभागाला महापालिकेच्या, पण कोणती कारवाई झाली नाही, पोलिसांनी दखल घेतली नाही. विशालजी, याच्यामध्ये सर्वस्वी दोषी खरं तर महानगरपालिकाच आहे. कारण महानगरपालिकेमध्ये वारंवार आपण मगाशीच ऐकलं की तिकडच्या रहिवाशांनी तक्रार केली, एक वर्षापासून ते सातत्याने तीनदा चारदा या संदर्भातली तक्रार करत होते. त्यांनी हेही मांडलं होतं की अशी एखादी घटना होऊ शकते आणि अशी माहिती असतानाही याच्या संदर्भातली कारवाई काहीच केली नाही. स्थानिकांनी त्या तिकडे त्यांचं म्हणणं मांडलं होतं की असे फेरीवाले मुजोर होत चाललेत. जर महानगरपालिकेने फेरीवाले धोरण आखलं आणि ते संदर्भातली जर फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी केली, डेडिकेटेड हॉकर झोन जर केले, तर या संदर्भातला हा विषयच पूर्णत्वाला लागतो ना. जो डेडिकेटेड हॉकर झोन एखादा हॉकर असेल प्रशासन पाठीशी असल्याशिवाय काही होऊ शकत नाही, हे तितकंच खरं. असे कोण अधिकारी येथे की ज्यामध्ये ज्यांचे आर्थिक हितसंबंध आहे म्हणून या फेरीवाल्यांवरती कारवाई होण्यास चाल ढकल होते? महानगरपालिकेमध्ये सातत्याने बरेचसे काही अधिकारी आहेत ज्यांच्याकडे हे महानगरपालिकेमध्ये लाखोंचे हप्ते बांधले गेलेले आहेत की ज्याच्यामुळे हे जे फेरीवाले आहेत हे वर्षानुवर्ष याच्यामधले स्थानिक फार कमी असतील किंवा नसतीलही. याच्यामध्ये बहुतांश लोक कोण कल्याणवरनं येते, कोण कुर्ल्यावरनं येते, कोण बाहेरनं येते आणि अशा लोकांना महानगरपालिका का पोचते? हे फक्त हप्ते घेण्यापुरतं. आणि आज जे भस्मासूर त्यांनी पोचलं तो आज त्यांच्या अंगलट आलाच ना. अच्छा, तुम्ही नरेश मस्केलच्या या म्हणण्याशी? निशांजी, खरं तर मस्के साहेब फार डिफेन्सिव्ह रोल करतायत, पण त्यांनाही माहिती आहेत की याच्यामध्ये कोणाची लागेबांधे आहेत, कुठले अधिकारी किती यांच्याशी इन्वॉल्व्ह असतात. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस आपण या व्यक्तीवर 307 गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलाय, हा खरं तर गुन्हा एमसीओसीए मध्ये दाखल झाला पाहिजे. हा एक खरा अर्थाने फेरीवाल्यांची जी रचना आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये बघतोय किंवा कुठल्याही महानगरपालिकेमध्ये असेल, ही खऱ्या अर्थाने ऑर्गनाइज्ड क्राईम आहे. जसं मागाशी महापौर साहेब म्हटले की एका ठिकाणावरनं उचललं की दुसऱ्या ठिकाणी बसतं, दुसऱ्या ठिकाणावरनं उचललं की तिसऱ्या ठिकाणी, हे कोण बसतं, कुठे बसतं, का बसतं आणि कुठे बसावं हेही ठरलेलं असतं. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस यांची हिंमत झाली, आता हेच आपण वर्ष दीड वर्षापूर्वी संदीप माळवे म्हणून आमचे डीएमसी होते त्यांच्यावरही असंच फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. ते कारवाई करायला गेले होते, त्यांचे पार शर्ट फाटेस्तोपर्यंत त्यांना मारला आणि त्याच्यानंतर ही कारवाई झाली. मग त्यावेळेस आपण का नाही धडा घेतला? आज एका महिला अधिकारीवर जीव घेणा हल्ला होईस तोपर्यंत आपण का वाट बघतोय? त्यावेळेस आपण जागे का नाही झालो? आपण फक्त निजर रिएक्शन का देतो? आपण हा प्रश्न आहे नरेश मस्के, हा प्रश्न नाही, प्रश्नाचं उत्तर द्यायला आलो आपण. मला हेच म्हणायचं आहे की माननीय निरंजन डावखरे साहेब प्रश्न नक्की कोणाला विचारताय, उत्तर कोणाकडनं अपेक्षित आहे त्यांना? महापौर कोणाकडनं अपेक्षित आहे? माझ्याकडनं. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की जेव्हा चांगल्या गोष्टी ज्या होतात तेव्हा श्रेय आपण घ्यायचं,
आणि चुकीच्या गोष्टी झाल्या की मला मला हेच म्हणायचंय की संदीप माळीनवरती ज्यावेळी जो प्रकार झाला त्यावेळी आपण त्यांना अटक केलं, ज्यांनी हल्ला केला त्यांना अटक केलं, या सगळ्या गोष्टी केल्या. आपण तो पण हल्ला कुठे झाला माहितीये ना तुम्हाला, स्टेशन परिसरात झाला. सगळ्यात जास्त फेरीवाले ठाणे शहरात कुठे आहेत? स्टेशन मध्ये. सगळ्यात स्टेशन रोड परिसरात, राममूर्ती रोड परिसरात, गोखले रोड परिसरात, वर्षानुवर्ष तुम्ही म्हणताय बरोबर, दोष तुम्ही सत्ताधारी म्हणून देतायत. या ठिकाणी नगरसेवक कुठल्या पक्षाचे आहेत? या ठिकाणी डावकरे साहेब, मला हेच म्हणायचंय की काही चांगली गोष्ट झाली तर आम्ही केली. आज चारही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक वर्षानुवर्ष त्या ठिकाणी तिकडे तक्रार करतायत ना, तक्रार करून करून तक्रारी केल्या म्हणजे तक्रारी करून दमले. अरे काय म्हणताय डावकर साहेब, मला हेच म्हणायचंय महानगरपालिका साहेब, अहो ह्याच ह्याच नगरसेवक तुमचे, तुम्ही सत्ताधारी म्हणून आम्हाला दोष देत असाल तर नगरसेवक म्हणून तुमची जबाबदारी नाही आहे का तुमची? अरे अरे एक हाती सत्ता म्हणजे काय? नगरसेवकांना काही अधिकार नसतात? जेव्हा चांगली कामं होतात तेव्हा नारळ फोडायला तुम्ही स्वतः असता, तेव्हा का नाही तुम्ही म्हणत की सत्ताधारी म्हणून त्यांनी काम केलंय? कसं आहे श्रेय असेल ते आपण घ्यायचं आणि चुकीच्या अरे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं महानगरपालिकेने काम नगरसेवकांनी तक्रार करून नाही हलवलं जात नाही. आता तुम्ही पॉइंटवर आलात की नगरसेवकांचं काम त्यांची कामं करण्यात विकास करण्याचं आहे, फेरीवाला हटवण्याचं नाहीये. मग मी म्हणू का सत्ताधारी म्हणून आमचं काम ठाणे शहराच्या विकासाचं असं मी म्हणू म्हणू का? माझा एकच प्रश्न, आपण अंमलबजावणीमध्ये काय नाही डावकरे साहेब, आपण दोघांचे मुद्दे पूर्ण करू. ऐका डावकरे साहेब, नरेश मस्केजी, दोघांचे मुद्दे पूर्ण करू पण वेळ झाले का ब्रेकची? ब्रेक नंतर जो मुद्दा उपस्थित करतात नरेश मस्केजीचं उत्तर मी निरंजन डावकरेंकडनं घेणार आहे. घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त न्यूज 18. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण बघतोय की सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळ यांच्यावरती ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यात त्यांना त्यांची दोन बोटं गमवावी लागली आणि त्यानंतर फेरीवाल्यांची मुजोरी या विषयाला घेऊन खरं तर आपण चर्चा करतोय. ठाण्याचे महापौर नरेश मस्के आणि भाजपचे आमदार निरंजन डावकरे दोघेही माझ्या बरोबर आहे. नरेश मस्केजी, आपण ब्रेकपूर्वी म्हणालात स्टेशन परिसरात यापूर्वी जो संदीप माळवींवरती हल्ला झाला होता त्या एरियाचे सगळे नगरसेवक भाजपचे आहेत. बरं, आता तुम्ही मला सांगा निरंजन डावकरेजी की त्या नगरसेवकांनी या फेरीवाल्यांच्या विरोधात कधी तक्रार केली होती? ईशानजी, त्या नगरसेवकांनी, आमचे जे चौघही नगरसेवक आहेत त्याच्याहून जास्त आणि आमचे तिकडचे जे ज्येष्ठ नगरसेवक आहेत संजयजी वाघोले यांनी जवळपास 1000 पत्र आयुक्तांकडे या तक्रारीच्या संदर्भातले दिले. माझं पुढे जाऊन याच्यामध्ये प्रश्न असा आहे, अजून एक सांगतो की तिकडचा जो क्लर्क आहे ज्याला आता निलंबित केलंय यांनी त्या तिकडे फेरीवाल्यांबरोबर वाढदिवस साजरी करतानाचे फोटो पण आयुक्तांना आमच्या नगरसेवकांनी दिलेत की हे जे साटलोट चालतंय महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्यांचं आणि फेरीवाल्यांचं याचे पुरावे वारंवार महानगरपालिकेमध्ये आयुक्तांकडे देण्यात आले. मागच्याच आठवड्यात एका शाखा प्रमुखच्या शिवसेनेच्या जीवघेणा हल्ला झाला, त्याच्या शाखेवर त्याच्या कार्यालयाच्या आज जाऊन त्याच्यावर हल्ला झाला. त्याचं कारण काय? त्याचाही खुलासा महापौर साहेबांनी करावा. त्याच्यामध्ये हे फेरीवाल्यांचं सगळं साटलोट आहे आणि त्याच्यामुळे जर हे जीवघेणा हल्ला हा फक्त सहाय्यक आयुक्तांवर आता महिला अधिकाऱ्यांवर झाला हे उघडकीस आलंय, पण याच्या अगोदरही हे साठ्या लोट वारंवार जीवघेणा प्रकार चालूच होता. या शाखा प्रमुख वर जो जीवघेणा हल्ला झाला त्याच्या मागची कारण काय? बरं, नरेश मस्केजी उत्तर घेतो. नरेश मस्केजी, या ठिकाणी माननीय निरंजनजी डावकरे साहेब या ठिकाणी म्हणाले की 1000 पत्र दिली, कोणी 2000 पत्र दिली आणि जे आत्ता जो फेरीवाल्यांचा वाढदिवस साजरा केला तो फोटो कोणी दिले? माननीय डावकरे साहेब, तुमचे नगरसेवक संजय वाघोले आणि मी स्वतः दोघं मिळून आयुक्तांना भेटलो होतो. मग ती बाबा असं असं ऐका हो, ऐका ना, ऐका ना, पुढचं काय बोलतो ते ऐका ना, अरे माझं ऐका ना, ऐका 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 ऐका. आणि मी पुढचं बोलतो की आज त्यांच्यावर कारवाई करू नये म्हणून कोणाकोणाचे दबाव आले मी या ठिकाणी नाव घेणार नाही, परंतु हे पण तपासून पहा डावकरे साहेब. आणि मी तुम्हाला सांगतो वारंवार गेल्या तुम्ही पक्षाचे होते नरेश मस्के,
आता त्याचा त्याचा चौकशी डावकरे म्हणजे माझे महापौर पण कोण कोण आहे ते सांगा ना. डावकरे 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 साहेबांनी चौकशी करा. आणि मी सलग आत्ताच्या मी जास्त नाही बोलत, गेल्या सहा महिन्याच्या मी महासभा काढतो, गेल्या सहा महिन्याच्या महासभा काढतो. कुठल्या नगरसेवकाने या फेरीवाल्यांच्या विरुद्ध आवाज तुमच्या उठवलाय ते जरा तपासून पहा, त्याचे मिनिट्स करा. आणखी तुम्हाला सांगतो, अनधिकृत बांधकामाच्या विरुद्ध आपण कारवाई सुरू केल्यानंतर माझ्याकडे जी काही शिष्टमंडळ आली, माझ्याकडे जे काही शिष्टमंडळ आली भूमिपुत्रांच्या नावाखातर, त्यात कुठल्या पक्षाचे जगन्नाथ पाटील माजी खासदार शिवसेना भारतीय जनता पार्टीचे रामशेठ ठाकूर रामशेठ ठाकूर भारतीय जनता पार्टीचे अनधिकृत बांधकामावर कारवाई चालू आहे चालू आहे. तसं असेल तर तुमच्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आहेत, तुमचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन आहेत, त्यांच्या अनधिकृत बांधकामाकडे जी शिष्टमंडळ घेऊन आले माहिती द्या. माझ्याकडे जे शिष्टमंडळ माझ्या ऑफिस होती चुकीच्या दिशेने नेताय, तुम्ही मर्यादित माहिती देता माहिती द्या. आंदोलन ज्या आगरी समाजाच्या लोकांनी घेतलं त्या भूमिपुत्रांच्या घरावर कारवाई करताय. अधिकृत धोरण एक आहे बघा, तुम्ही अभय देताय अधिकृत मध्ये याच्यामध्ये स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आहेत, दुसऱ्या प्रोटेक्ट करताय, तुमचे जे बाहेर आहेत पद्धतीने कारवाई करताय. नाही कारवाई करायची तर सगळ्यांवरती कारवाई करावं लागेल. प्रॉब्लेम हाच आहे महापौर साहेब की महापालिकेने या सगळ्या घडामोडींमध्ये या सगळ्या चर्चेमध्ये आमच्या हाती न्यूज 18 लोकमतच्या हाती ते विवेक महाडिक ज्याला निलंबित करण्यात आलं त्याच्या वाढदिवसाचं फुटेज जे फेरीवाल